नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आता अक्षय तृतीया जवळ येत आहे आणि अक्षय तृतीया हा खूप चांगला शुभ मुहूर्त असतो हिंदू कॅलेंडरच्या मुख्य दिवसांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा असतो तर या अक्षय तृतीयेला आपण कोणत्या गोष्टींची खरेदी करायला हवी सोने खरेदी करणे चांदे खरेदी करणे हे प्रत्येकाला परवडतेच असे नाही जर सोने खरेदी करणे जमत जमत नसेल मोठ्या गोष्टी खरेदी करणे जमणार नसेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही खरेदी करू शकता या जर तुम्ही खरेदी केल्या तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी धनसंपत्ती येऊ शकते माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती राहू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच ज्यांना गरज आहे तर अशा व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते यालाच आखाती तीज असेही म्हणतात अक्षय तृतीयेचा अर्थ काय आहे तर या तिथीला केलेले दान आणि हवन हे कधीही क्षयाला जात नाही म्हणजे ते कधीही नाश होत नाही तर ते अक्षय राहते त्याचे अक्षय असे फळ तुम्हाला मिळते भगवान श्रीकृष्णांनी मदनरत्न या ग्रंथात म्हटले आहे की या तिथीला देव आणि पित्रांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय असते असे म्हणतात की या दिवशी कुठल्याही नव्या कामाचा आरंभ केल्यास त्याचे परिणाम हे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असतात याच दिवशी पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली अशीही मान्यता ही ही आहे भगवान विष्णूंनी प्रथम अवतारही अक्षय तृतीयेच्याच दिवशी घेतल्याची भक्तांची श्रद्धा आहे यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला अक्षय तृतीया ही बावीस एप्रिलला आहे आणि या दिवशी सोने खरेदी केली जाते तसेच वाहन खरेदी घर खरेदी केली जाते परंतु जर तुम्हाला मोठी खरेदी करणे जमत नसेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत आणि तुम्हाला त्या परवडू शकतात तर याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेला आपण कोणत्या गोष्टींची खरेदी करावी बघा गुढीपाडवा हा सुद्धा एक चांगला मुहूर्त असतो ज्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी त्या मुहूर्तावरती खरेदी करणे जमलेले नाही तर त्यांनी अक्षय तृतीयेचा जो मुहूर्त आहे तर तो कृपया चुकवू नका या दिवशी तुम्ही या वस्तूंची नक्की खरेदी करा पहिलं आहे ते म्हणजे सोने किंवा चांदी अक्षय तृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्ताच्या दिवशी जर सोने खरेदी केले तर ते कधीही मोडण्याची किंवा घाण ठेवण्याची वेळ येत नाही तर ते अक्षय राहते त्यामध्ये वाढच होते त्यामुळे जर शक्य असेल तर किमान एक ग्रॅम तरी सोने ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करावे जर सोने खरेदी करणे जमणार नसेल तर चांदी खरेदी करावी यामध्ये तुम्ही चांदीचे पंजन खरेदी करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का जर खरेदी केला तर अतिशय उत्तम माता लक्ष्मीचा चांदीचा सिक्का खरेदी करून तो तुम्ही देवघरात स्थापन करू शकता यानंतर या दिवशी तुम्ही नवीन वस्त्र शस्त्र तसेच दागदागिने हे सुद्धा खरेदी करू शकता जर तुम्हाला मोठ्या वस्तू खरेदी करणे जमत नसेल तर किमान एक साडी तरी तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा तसेच नवीन वाहन किंवा घर खरेदी हे सुद्धा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती केले जाते तर अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता तर मोरपीस बघा मोरपीस हे जरी दिसायला खूप छोटे असले तरी त्याचे खूप सारे फायदे आहेत अक्षय तृतीयेला खरेदी केलेली गोष्टही दीर्घकाळ टिकते मोरपिसाचे ज्योतिषशास्त्रानुसार काय फायदे आहेत तर हे तुम्हाला माहीत आहे का एक मोरपीस हे तुमचे भाग्य बदलू शकते घराच्या को कोपऱ्यात जर तुम्ही मोरपीस लावले तर घराच्या उत्पन्नात वाढ होते घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही तसेच कालसर्प दोष जर असेल तर तो दोष दूर करण्याची अपार शक्तीही मोरपिसामध्ये आहे नवजात बालकाच्या डोक्याजवळ जर मोरपीस ठेवले तर त्या बाळास कोणाचीही नजर लागत नाही घरातील मोरपीस हे घरातील वास्तुदोष दूर करते पूजेच्या ठिकाणी किंवा जर धार्मिक पुस्तकामध्ये तुम्ही मोरपीस ठेवले तर घरामध्ये सुखसमृद्धी येते तर एवढे सारे फायदे हे मोरपिसाचे आहेत त्यामुळे तुम्ही जर काही दुसरे खरेदी करणे जमले नाही तर किमान एक मोरपीस हे अक्षय तृतीयेला नक्की खरेदी करा यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र बघा गुढीपाडव्याला सुद्धा जो व्हिडिओ होता तर त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की स्त्रीयंत्र हे तुम्ही शुभ मुहूर्तावरती खरेदी करा श्रीयंत्राचे सुद्धा खूप चांगले फायदे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी दि करणे हे शुभ आहे या दिवशी श्रीयंत्र खरेदी दि करून त्याची स्थापना व पूजा करा श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचाच अंश आहे स्त्रीयंत्र जर तुमच्या घरात असेल तर लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही तसेच घरात स्त्रीयंत्रामुळे धनसंपत्ती व सुखसमृद्धी यात वाढच होते स्त्रीयंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक मानले आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर स्त्रीयंत्र नक्की खरेदी करा यानंतर तुम्ही या दिवशी मातीचा कलश हा सुद्धा खरेदी करू शकता एक मातीचा कलश खरेदी करून त्यामध्ये धान्य भरून घरामध्ये ठेवावे यामुळे घरात सुखसमृद्धी अखंड राहते त्यानंतर जी आहे तर ती म्हणजे बासरी बासरीचे अनेक प्रकार आहेत परंतु बांबूच्या आणि चांदीच्या बासरीचा प्रभाव हा विशेष परिणामकारक असतो ज्या घरामध्ये सोन्याची बासरी असते त्या घरात सतत सुखसमृद्धी नांदते परंतु सोन्याची बासरी खरेदी करणे हे प्रत्येकाला जमत नाही तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही चांदीची बासरी खरेदी करा कारण चांदीची बासरी जर घरात असेल तर पैशाची कोणतीही अडचण येत नाही परंतु जर चांदीची बासरी घेणेसुद्धा जमणार नसेल तर बांबूची बासरी घ्यावी ही सुद्धा लाभदायकच आहे बांबूची बासरी ही आपली उन्नती करते शिक्षण व्यवसाय नोकरीत आपल्याला बासरी जर घरात असेल तर यश मिळते यानंतर अजून तुम्ही काय खरेदी श करू शकता तर गोमती चक्र ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड म्हणून वर्णन केले आहे गोमती चक्राच्या एका भागात एक गोलाकार वर्तुळासारखा आकार हा नैसर्गिकरित्या तयार होतो ज्या घरामध्ये गोमती चक्र असते त्या घरातील सर्व समस्या ह्या दूर होतात मुलांच्या शिक्षणात जर काही अडचणी येत असतील तर सोमवारी भगवान शंकरांना जल अर्पण करून अकरा गोमती चक्रे गंगाजलाने धुवावीत व मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यासा ती लाल कपड्यात बांधून ठेवावीत यामुळे मुलांची अभ्यासात जी प्रगती आहे तर ती उत्तम राहते त्यामुळे तुम्ही या दिवशी गोमती चक्र सुद्धा खरेदी करू शकता तसेच तुम्ही या दिवशी दक्षिणावरती शंख सुद्धा खरेदी करू शकता माता लक्ष्मीच्या हातामध्ये शंख आहे त्यामुळे जर शंख खरेदी केला तरी सुद्धा तुमच्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा ही अखंड राहते यानंतर आहे ते म्हणजे कवड्या पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी श्री लक्ष्मीसोबत कवडी पण निघाली होती आणि कवडी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तिला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे ज्यांना सतत पैशाची अडचण येत आहे तर अशा व्यक्तींनी पाच किंवा सात पिवळ्या कवड्या ह्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता तर अशा ठिकाणी जर अक्षय तृतीयेच्या दिवशी ठेवल्या तर तुमचा पैसा धन हे अक्षय राहते त्यामुळे कवड्या खरेदी करण्यासाठी व त्या तिजोरीत ठेवण्यासाठी अक्षय तृतीयेसारखा दुसरा मुहूर्त नाही त्यानंतर घरातील मुले जर सतत आजारी पडत असतील तर काळ्या धाग्यामध्ये एक कवडी बांधून त्या मुलाच्या गळ्यात घालावी यामुळे ते मूल आजारी सतत पडत नाही घरात एकी राहावी तशीच आपल्या घरामध्ये कलह होऊ नये एकमेकांमध्ये प्रेम राहावे तर यासाठी सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी एक कवडी पिवळ्या कपड्यात बांधून ती देवघरात ठेवावी आणि तिची दररोज पूजा करावी यामुळे तुमच्या घरामध्ये एकी राहते आणि कलह होत नाही तसेच अजून कोणत्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या तुम्ही अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता तर तुम्ही स्वस्तिक खरेदी करू शकता मग ते तुम्ही धातूचे स्वस्तिक खरेदी करा किंवा दुसरे जरी स्वस्तिक खरेदी केली आणि ते तुमच्या जर मुख्य दरवाज्यावर लावले तर त्याचेसुद्धा अतिशय चांगले फायदे आहे तसेच या दिवशी तुम्ही गहू आणि तांदूळ हे सुद्धा खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये गहू आणि तांदूळ हे नेहमी असतातच परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हे खरेदी केले तर त्याचेसुद्धा तुमचे चांगले फायदे आहेत तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी भासणार नाहीत तर त्यामध्ये वाढच होईल तर, अ... तर अशा या वस्तू आहेत ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला जी वस्तू घेणे शक्य असेल तर त्या वस्तूची खरेदीही अक्षय तृतीयेला नक्की करा धन्यवाद